नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण पाहणार आहोत 10 मार्चसाठी काहीतरी स्टॉक की जे तुम्हाला इंट्राडेमध्ये चांगला फायदा देऊ शकतात. आता सगळ्यात पहिला रेकमेंड करतो मी तुम्हाला स्टॉक, तो म्हणजे बजाज ऑटो. बजाज ऑटोमध्ये 10 मार्चच्या दिवशी जेव्हा मार्केट चालू होतं 9:15, त्यामध्ये 9:15 ते 9:20 जी कॅन्डल बनते, म्हणजे 5 मिनिटाची जी कॅन्डल बनते, ती जर बुलिश कॅन्डल जर असेल, बुलिश म्हणजे पूर्ण ग्रीन कॅन्डल जर असेल किंवा जो चांगला हॅमर जर बनला असेल, तर त्या हॅमरच्या वरती तुम्ही स्टॉक बाय करू शकता. आणि त्या कॅन्डलचा जो लो आहे तो तुम्ही स्टॉप लॉस लावू शकता. आणि याचं टार्गेट राहील 1:2, म्हणजे तुम्ही जर 300 रुपयाच्या रिस्क जर घेत असाल तर तुम्हाला 600 रुपयाचा तिथे रिवॉर्ड मिळेल. आणि तुम्ही ध्यानात ठेवायचं की पहिल्या 5 मिनिटांमध्ये पहिली कॅन्डल किंवा पहिली कॅन्डल ही ग्रीन किंवा हॅमर असायला पाहिजेत, म्हणजे तो बुलिश सिग्नल देत असला पाहिजेत. बजाज ॲटो हा एक स्टॉक आहे. आणि दुसरा स्टॉक म्हणजे तो आहे HDFC. हा सुद्धा 10 मार्चच्या रोजी पहिली किंवा दुसरी कॅन्डल ही बुलिश कॅन्डल जर बनली तर त्याचा वरचा त्या कॅन्डलच्या वरती तो स्टॉक बाय करायचा आहे. आणि कॅन्डलचा लो जो आहे तो स्टॉप लॉस लावायचा आहे. नक्की करून पहा, तुम्हाला चांगला बेनिफिट भेटेल, चांगला नफा भेटेल.